स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या रोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वन विभाग भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ती अपडेट तुम्हाला मी आजच्या रोडमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो डाऊट आहे, खूप दिवसांपासून तुम्ही जो प्रश्न विचारत आहे की सर वन विभाग भरतीचा निकाल कधी लागणार आहे, त्याचंही तुम्हाला उत्तर आजच्या रोडमध्ये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला तारीख कळणार आहे की तुमचा निकाल कधी लागणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्लेल्या लाल बटणावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिसणार नाही आहे. सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणून एकही विद्यार्थ्यांचं चुकता कामा नये, सर्वांनी आताच खाल्लेल्या लाल बटणावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे की तुमचा निकाल कधी लागणार हा प्रश्न तुम्हाला जो पडलेला आहे, तर त्याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला फायनल त्या ठिकाणी मिळणार आहे. तुमचा निकाल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक वेळापत्र आलं होतं बघा, ऑफिशियल वेळापत्र होतं. ह्यानुसार मित्रांनो संपूर्ण कालबद्ध कार्यक्रम होता की विद्यार्थ्यांनो कशाप्रकारे तुमची प्रोसेस होईल. उत्तर तालिकेवरील आक्षेपांचं निवारण करण्यासाठी मित्रांनो ऑक्टोबरचा पहिला आठवडा लागणार होता, तो गेलेला आहे. आता उत्तर अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करणं म्हणजे फायनल आन्सर की प्रसिद्ध करणं ह्यासाठी ऑक्टोबरचा तिसरा आठवडा लागणार होता, तोही गेला. आता विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे. आता विद्यार्थी मित्रांनो निकाल म्हणजेच काय, तर कोणकोणते विद्यार्थी शारीरिक चाचणीसाठी मैदानी चाचणीसाठी पात्र आहेत या निकालावरून तुम्हाला कळणार आहे. आता हा निकाल मित्रांनो कधी लागणार आहे, तर नोव्हेंबरचा दुसरा आठवडा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 15 तारीख आपण ठिकाणी एक्सपेक्टेड पकडली होती की 15 तारखेचा आता निकाल कधी जाहीर होईल. आता विद्यार्थी मित्रांनो हा जो तुमचा निकाल आहे, हा निकाल मित्रांनो 14 तारखेच्या आत कधी जाहीर होईल, लक्षात घ्या. हा निकाल कधीही जाहीर होणार आहे 14 तारखेच्या आत. कदाचित मित्रांनो हा निकाल 14 तारखेलाही जाहीर होऊ शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबरचा दुसरा आठवडा सांगितलं आहे, म्हणजेच दुसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो कधी हा निकाल जाहीर होईल. आणि विद्यार्थी 14 तारखेला तुमचा निकाल लागू शकतो किंवा 13 लागू शकतो किंवा 12 लागू शकतो, त्यात मित्रांनो काही शंका नाही आहे. पण निकाल मित्रांनो 14 तारखेच्या तुमचा जाहीर होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. कारण विद्यार्थी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा हा खूप महत्त्वाचा आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा निकाल जाहीर होणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो यावरून तुम्हाला कळून जाईल की कोणकोणते विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी पात्र आहेत, कोणकोणते विद्यार्थी ग्राउंडसाठी पात्र आहेत, हे तुम्हाला ह्या निकालावरून कळून जाणार आहे. आणि हा निकाल मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. या निकालावरून तुम्हाला कळून जाईल की कोणकोणते विद्यार्थी मैदानीसाठी पात्र आहेत आणि कोणकोणते विद्यार्थी अपात्र आहेत, हे तुम्हाला ह्या निकालावरून कळून जाणार आहे. कारण मित्रांनो तुमची आन्सर की आली होती, त्यानंतर तुम्ही आक्षेप नोंदवले, त्यानंतर तुमची फायनल आन्सर की आली. आता विद्यार्थ्यांनो तुमचा निकाल जाहीर होणार आहे आणि ह्या निकालावरून तुम्हाला कळून जाईल की कोणकोणते विद्यार्थी ग्राउंडसाठी पात्र आहेत, कोणकोणते विद्यार्थी ग्राउंड देऊ शकतात. आणि विद्यार्थ्यांनो त्याची तारीख आहे कधी हा निकाल लागणार आहे, तर 14 तारखेच्या आत कधी हा निकाल जाहीर होईल, लक्षात घ्या. म्हणजेच मित्रांनो कदाचित 14 तारखेला तुमचा निकाल जाहीर होऊ शकतो. छोटीशी अपडेट होती, तुमचं जे कन्फ्युजन होतं, तुमचा जो प्रश्न होता, त्याचं तुम्हाला उत्तर मी पुराव्याचं त्या ठिकाणी दिलं आहे. कारण हे ऑफिशियल वेळापत्र होतं वन विभाग भरतीबाबत आणि त्यांच्यातर्फे मित्रांनो हे वेळापत्र दिलं गेलेलं होतं, त्यानुसारच तुम्हाला मी माहिती प्रोव्हाइड करतो आहे, लक्षात घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो शारीरिक चाचणी तुमची मैदानी चाचणी कधी होईल, तर मैदानी चाचणी डिसेंबर 2023 होणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो ही जो मैदानी चाचणी आहे ही कधीही स्टार्ट होईल, लक्षात घ्या. नोव्हेंबरचा दुसरा आठवड्यामध्ये तुमचा निकाल लागला, तर विद्यार्थी मित्रांनो लगेच विद्यार्थ्यांच्या 1 तारखेपासून या ठिकाणी तुमचं ग्राउंड स्टार्ट होऊ शकतं, लक्षात घ्या. कारण डिसेंबरच्या कोणत्या आठवड्यात होणार आहे हे एक्झॅक्टली सांगितलं नाही. डिसेंबरचा पूर्ण महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी मैदानी चाचणी कधीही घेतली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.